पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाशी लढण्यासाठी जाहीर केलेल्या निधी आता वादात अडकलाय शिवाय या निधीच्या पारदर्शकतेबाबतही शंका व्यक्त के केली जाते के त्याला कारण पण तसंच आहे शिवाय पीएम केअर फंडची सुरुवात झाल्याच्या आठवड्याभरात आणखी काही प्रश्न उपस्थित होऊ लागले होते म्हणजेच पीएम केअर फंडची स्थापना कुठल्या कायद्यान्वये केली गेली आहे त्याचं व्यवस्थापन कोण पाहतंय आतापर्यंत किती रक्कम जमा झाली आहे कुणाकडून रक्कम आली या रकमेचा वापर कसा केला जातोय हे आणि असे सगळे प्रश्न उपस्थित झालेत सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती मदन बी लोकूर यांनी माहिती अधिकार कायद्याला कमकुवत केलं जात असल्याची चिंता व्यक्त केली आहे त्यासाठी त्यांनी पीएम केअर फंड्सचं उदाहरण दिलं असून त्यासंबंधीच्या माहितीचा अभाव असल्याचं सांगितलं या संपूर्णा रिपोर्टचा आढावा घेऊयात पण त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा खर तर यापूर्वी देखील पीएम केअर फंड्सच्या बाबतीत अनेक सवाल उपस्थित केले गेले होते कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पीएम केअर फंड्स एनडीआरएफ मध्ये विलीन करावा अशी मागणी सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन या स्वयंसेवी संस्थेकडून याचिकेद्वारे करण्यात आली होती पी एम केअर फंडात आतापर्यंत किती रक्कम जमा झाली आहे या संदर्भात माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याची तक्रार या याचिकेत करण्यात आली होती यावर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की पी एम केअर फंड्सला राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी अर्थात नॅशनल डिझास्टर रिलीफ फंडमध्ये विलीन करण्याची आवश्यकता नाही आहे आता सर्वात प्रथम पाहूयात पी एम केअर फंड्स नेमकं कशासाठी स्थापन करण्यात आलं होतं कोविड नाईन्टीनच्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी भारतात चोवीस मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्यात आलं होतं त्यानंतर दोन तीन दिवसांनी म्हणजेच सत्तावीस मार्च दोन हजार वीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राईम मिनिस्टर सिटिझन असिस्टंट अँड रिलीफ इन इमर्जन्सी सिच्युएशन फंडची सुरुवात केली म्हणजेच पी एम केअर फंड्स म्हणून तुम्हाला सगळ्यांना आव्हान माहिती झालं आहे मोदींच्या आव्हानानंतर उद्योजक सेलिब्रिटी कंपन्या आणि सर्वसामान्य लोकांकडून शक्य तितकी भरघोस मदत देण्यास सुरुवात झाली होती जवळपास आठवड्याभरातच पी एम केअर फंड्समधील देणग्यांची रक्कम छप्पन्न अब्जांवर जाऊन पोहोचली होती आता ही रक्कम शंभर अब्जांच्या वर गेली असेल असा अंदाज आहे पी एम केअर फंड स्थापन झालं त्या काळात भारतातील आजवरचं सर्वाधिक मोठं स्थलांतर सुरू झालं होतं त्यामुळे पी एम केअर्समधील रक्कम स्थलांतरित मजुरांच्या प्रवासासाठी खर्च करावी अशी मागणी पुढे आली होती मात्र तसं प्रत्यक्षात सरकारी पातळीवरून घडलंच नाही विरोधी पक्षाच्या एका खासदारानं तर सरकारला निष्काळजीपणा वाहून पी एम केअर्स फंडला नाव ठेवलं होतं ते म्हणजे पी एम डज नॉट रेली केअर पण त्यानंतर या पी एम केअर फंड्स बद्दल मगाशी सांगितल्याप्रमाणे का सा काही सवाल उपस्थित करण्यात आले यातल्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर पीएम केअर्सच्या वेबसाईटवर किंवा पंतप्रधान कार्यालयाकडे नाही आहे या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी माहिती पुरवण्यास पंतप्रधान कार्यालयानंही नकार दिलाय आता विरोधी पक्षातले नेते सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार प्रश्न विचारत आहेत की यात काही लपवण्यासारखे आहे का यावर न्यायमूर्ती लोकूर काय म्हणतात पाहूया त्यात आता न्यायमूर्ती लोकूर यांनी या प्रकरणाला पुन्हा एकदा वाचा फोडली आहे माहिती अधिकार कायद्याला सोळा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते ते म्हणाले की सामान्य नागरिक आणि बड्या उद्योजकांनी दान केलेले करोडो रुपये कसे खर्च केले जातात याबद्दल सार्वजनिक स्तरावर कोणतीही माहिती उपलब्ध नाही आहे उदाहरण म्हणून आपला पीएम केअर फंडच घेऊयात यामध्ये करोड रुपये लोकांनी टाकलेले आहेत सरकारी कर्मचाऱ्यांनी पैसे दान केलेत हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे पण फंडात किती पैसा आहे हे आपल्याला माहितच नाहीये तो कसा खर्च करण्यात आला आपल्याला माहिती नाही याचा उपयोग व्हेंटिलेटर खरेदी करण्यासाठी केला जाणार असल्याचं सांगण्यात सा आलं होतं पण वास्तवात तस काहीच झालेलं दिसत नाहीये आपल्याला माहिती नाही असं जस्टिस लोकुर यांनी सांगितलंय पुढे ते म्हणाले की जर तुम्ही पीएम केअर वेबसाईटवर वर गेलात तर तिथे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार वीस ते एकतीस मार्च दोन हजार वीस दरम्यानचा ऑडिट रिपोर्ट आहे यामध्ये चार दिवसात तीन हजार कोटी जमा झाल्याचं सांगण्यात आलंय जर तुम्ही आकडेवारी पाहिली तर आपण हजारो कोटींबद्दल बोलत असतो पण हा पैसा जातोय कुठे आपल्याला माहित नाही न्यायमूर्ती लोकूर यांनी यावेळी अनेक प्रकारे माहिती अधिकार कायद्याला नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला तसंच आपल्याला सरकारकडे माहिती मागण्याची गरज नाही माहिती अधिकारांतर्गत त्यांनी ती स्वतःहून दिली पाहिजे असंही त्यांनी सांगितलं आहे पण आता या पी एम केअर फंड्सबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी एच डब्ल्यू न्यूज मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका